पुस्तकाचं नाव आहे भावगंध पु ल देशपांडे गुरुवर्य रा श्री जोग प्रोफेसर रा श्री जोग हे नाव सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मी प्रथम ऐकलं ते प्रोफेसर मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्याकडून राजाध्यक्ष हे अंधेरीच्या इस्माईल युसुफ कॉलेजमध्ये माझे इंग्रजीचे प्रोफेसर जरी असले तरी पारल्यात आमचे लहानपणापासूनचे शेजारी गप्पा गोष्टींचा अड्डा त्यांच्याच बंगली पुढल्या चिमुकल्या अंगणात जमायचा कॉलेजात मात्र प्रोफेसर पुढे मी इंटर आर्ट्सनंतर मुंबईच्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये गेलो तरी इंग्रजी आणि मराठी घेऊन बी ए व्हायची इच्छा काही सुटली नव्हती मी एल एल बी व्हायला का गेलो आणि त्याहूनही त्या, त्या परीक्षांमध्ये पास कसं झालो हे मात्र माझं मलाच एक गूढ आहे त्या अभ्यासक्रमात सामन्शा ज्युरिस्प्रुडन्स खेरीज एकही वाचनीय पुस्तक मला आढळलं नाही त्या काळी मे महिन्यातली सुट्टी घालवण्यासाठी राज्याध्यक्ष पुण्याला येत डेक्कन जिमखान्यावर फर्ग्युसन कॉलेज रोडवरच हल्ली जिथे कानडेज क्लासेस आहेत त्या चाळवजा इमारतीतल्या खोल्या सुट्टीत भाड्याने मिळत अशाच एखाद्या खोलीत राज्याध्यक्षांचा मुक्काम असे सुट्टी मुक्का लागली की विद्यार्थी खोल्या सोडून आपापल्या गावी जात कुठेही सहजपणाने भाड्यानी जागा मिळायचा तो काळ होता अशाच एका सुट्टीत मीही मुंबईहून पुण्याला आलेलो होतो त्यावेळी राज्याध्यक्षांनी जोगांची माझी ओळख करून दिली त्या सुट्टी जेव्हा जेव्हा त्या खोलीवर आमच्या भेटी झाल्या तेव्हा त्या जोगांच्या विद्वत्तेपेक्षाही त्यांच्या संभाषणातून आढळणाऱ्या विनोदबुद्धीचाच परिणाम माझ्या मनावर अधिक झाला एक वर्षापूर्वी विद्वान आणि प्रोफेसर यांच्याविषयी भीतीयुक्त आदर जागृत ठेवणं हे प्रोफेसर मंडळी आपलं कर्तव्यही मानित असावीत चर्चप्रमाणे कॉलेजच्या वर्गातही हसण्याची सक्ती करावी अशा मताचंच प्राबल्य होतं गांभीर्याचे सुतकी चेहऱ्याशी साधर्म्य दिसावं हा अलिखित दंडक होता तोही विशेषत पुण्यात राज्याध्यक्षांच्या बैठकीत जोगांचं जे दर्शन पहिल्यांदा झालं त्यात विनोद विद्वत्ता आणि रसिकता विद्वत्ता आणि सृजनता विद्वत्ता आणि सौम्यपणा ही व्यस्त प्रमाणात असतात या पुण्यातल्या विद्वानांसंबंधीच्या माझ्या कल्पनांना त्या कच्च्या वयात फार मोठा धक्का बसला काव्यप्रकाश लिहिणारे जोग हे संस्कृत साहित्यशास्त्र व्याकरण असल्या खडतर विषयात पारंगत असूनही आवाज न तापवता बोलत होते राजाध्यक्षांना विनोदा इतकीच नव्हे त्याहून अधिक कवितेची ओढ आणि जाणही मी तर गाण्यासाठी सतत कवितेच्या शोधात आणि काव्यप्रकाश लिहूनही जोगांना आधुनिक कवितेची आवड आणि जाणकारी त्यामुळे आमच्या गप्पांच्या विषयामध्ये कविता आणि साहजिक कवी यांना अग्रक्रम असे काव्यप्रकाश लिहिणाऱ्या जोगांनी माझे काव्यगायन ही मराठीतील उत्कृष्ट कविता लिहिलीच आहे हळूच कोट अध्यक्षांनी ओढीला धरून हळूच काही गोलाकृती ती येतसे वरून हळूच कोणी घाली छत्री पावलांमधून विविध होतं वीर रसाचे या परिस खेळ हे तात्कालिक काव्यगायनातून अनेक वेळा दिसणारे चित्र हुबेहूब रेखटलं आहे सौंदर्यबोध आणि आनंदबोध लिहिणाऱ्या जोगांनी हे काढलेलं आहे ह्यावर आज पुष्कळांचा विश्वास बसणार नाही असाच धक्का त्यांनी निशिगंध या नावानं लिहिलेल्या काहीशा रविकिरण मंडळ घराण्यातल्या कविता वाचूनही मिळेल मात्र समीक्षक विद्वान प्राध्यापक जोगांच्या हाताखाली ज्यांना शिकायला मिळालं आहे त्यांना मात्र त्याचं तितकंसं आश्चर्य वाटणार नाही त्यांच्या विद्वत्तेचा रसिकतेचा आणि सूक्ष्म निर्मळ विनोदी बुद्धीचा लाभ आपल्याला पुढील आयुष्यात होणार आहे याची कल्पना त्या काळी मला स्वप्नात देखील नव्हती किंवा राज्याध्यक्षांनी ज्या मित्रत्वाच्या नात्यानं मी मोकळेपणाने वावरत असे तशाच मोकळेपणाने मी जोगांशीही वावरत असे आणि त्यांनीही आमच्या वयातलं ते अंतर मला त्याकाळी कधीही जाणवू दिलं नाही त्यांच्या विद्वत्तेची उंची ध्यानात यावी असं माझं वय त्यावेळी नव्हतं आणि वय झालं तरी त्यांच्या व्यासंगाच्या पासंगाला पुरावी इतकीही माझी त्या क्षेत्रातली साधना नाही एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सुमाराला पुण्यात बऱ्याचशा विपरीत आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीत मी राहायला आलो आणि शिकवण्या करून पोटापाण्याची सोय करतानाच फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी झालो जोगांचा विद्यार्थी असं स्वतःला म्हणून घेता येत नव्हतं कारण जोगांचा अधिकार असलेल्या समीक्षा क्षेत्रातली माझी कामगिरी शून्य उलट अभिरुचीच्या एका अंकात जोगांनी इंग्रजीतून लिहिलेल्या त्रोटक अशा मराठी साहित्याच्या इतिहासावर आणि त्यातल्या उणीवांवर मी टीकाही केली होती रवींद्रनाथांनी म्हटल्याप्रमाणे कच्च्या कैरीसारखी कच्च्या वयातली साहित्यिक टीकाही अधिकच आंबट उतरते तरीही जोगांकडून मला खूप मिळालं त्याचं कारण त्यांना प्रिय असलेल्या विनोदी साहित्याशी आणि संगीताशी असलेला माझा संबंध हेही असू शकेल तरुण वयात मी साहित्यापेक्षा संगीताशीच अधिक सलगी ठेवून होतो साहित्यात खूप वाचावं आणि संगीतात मस्त गावं अशी इच्छा होती प्रत्यक्षात उलटं झालं साहित्यात लेखक झालो आणि संगीतामध्ये मी श्रोता विद्यार्थी दशेत मी अभिजात संगीताचा श्रोताच होतो पण भावगीत गायन करीत असे उत्तम कविता मिळवायच्या आणि त्यांना चाली लावायच्या राजा बढे अनिल नाघ देशपांडे बोरकर तांबे यांच्या कविता आणि माडगुळकरांची ललकारी राया माझा ग मोठेवरी नको बघूस येड्यावानी तुझ्या डोळ्याचं न्यारपानी असा माझा मैफिलीचा बेत असे पुण्यातल्या बैठकीत जोग हे आवडीने येऊन बसणारे माझे श्रोते होते त्या सुमाराला लेखनाची आवड असणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं साहित्यिक सहकार नावाचं मंडळ जोग आणि पारसनीस यांच्या उत्तेजनामुळे फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू झालं तिथे आम्ही आमच्या कथा कविता वाचून चर्चा करीत होतो जुन्या प्रार्थना सामाजिष्टांच्या उत्साहानं आणि तितक्याच तुरळीक उपस्थितीत बैठकी चालायच्या त्यात न चुकता हजर राहणारे सदस्य म्हणजे जोक सर प्राध्यापकांनी मुलांमध्ये मिसळताना सांभाळायची मर्यादा त्यांना अचूक ठाऊक होती त्यांचा धाक नव्हता असं नाही आपल्या एखाद्या कृतीनं एखाद्याला दुःख होईल असं वाटतं आणि त्या धाकानं आपण ती कृती टाळतो जोकांचा धाक अशा प्रकारचा होता त्यांना अप्रिय असं आपण वागू नये असं त्यांच्या विद्यार्थ्यांना आपणहून वाटत असे ते आपले मार्क कमी करतील या भीतीनं नव्हे तर त्यांना दुःख होईल म्हणून त्याबरोबरच आपली एखादी कथा कविता जोगांना आवडली हे सांगण्यातही विद्यार्थ्यांना खूप धन्यता वाटे त्यांचा तास कधी संपला हे कळत नसे याचा अर्थ ते शिकवताना क्षणाक्षणाला हास्याचे फवारे उडवीत असा नव्हता त्यांच्या बोलण्यातला आग्रहीपणा विद्यार्थ्यांपुढे एखाद्या मुद्द्याच्या निरनिराळ्या बाजू मांडणं त्यात स्वतःला संयुक्तिक न वाटणारी बाजू मांडताना देखील कुठल्याही पूर्वग्रहातून त्यांचं हे मत झालं आहे असं वाटून न देणं हळूच एखादं मार्मिक नर्मविनोदी वाक्य उच्चारून चर्चेतला ताण घालवणं ह्या क्रिया ते अशा शांतपणाने करीत की रससिद्धांसारखा विकट असा विषयदेखील त्यांच्या तोंडून ऐकत राहावा असं वाटे त्यांच्या त्या ते कुठेही तोल न ढळू देता बोलण्याची लक्कल मी एकदा एका बैठकीत त्यांच्याच समोर केली होती उदाहरणार्थ केशवसुतानबद्दल बोलताना ते म्हणणार केशवसुतानविषयी म्हणजे त्यांच्या काव्याविषयी म्हणजे त्यांच्या काव्यातून घडणाऱ्या प्रबोधनाविषयी अर्थात कवितेतून समाज प्रबोधन जितक्या प्रमाणात शक्य आहे त्याविषयी बोलायचं झालं तर म्हणजे स्थूलमानाने बोलायचं झालं तर किंवा मत द्यायचं झालं तर इथे मत याचा अर्थ केशवसूतांच्या अशा आशयाला प्राधान्य देणाऱ्या कविता वाचल्यानंतर आपल्या मनात जी प्रतिक्रिया घडेल तिचा जर आपण विचार केला तर सामान्यपणे केशवसुतांच्याच काव्यगुणांपेक्षा त्यांची समाजाच्या अर्थात त्यांना जो समाज अभिप्रेत होता त्या समाजाच्या अभ्युदयाची काळजीच अधिक होती याचा अनुभव आल्याखेरीज राहत नाही असं एक सर्वसाधारण विधान करायला हरकत नसावी असं मला वाटतं कुठल्या नकलेत असते तशी ह्यात भरपूर अतिशयोक्ती होती मंडळींचा हशा ओसरल्यावर जोग मला हळूच म्हणाले माझी नक्कल चांगली केलीत असं सर्वसामान्य म्हणायला हरकत नाही असं म्हणायला माझी काहीच हरकत नाही याचा अर्थ ते फाजील सावधगिरीने आपल्या लेखनात पळवाटा ठेवीत असा मात्र होऊ नये तसं मुळीच नाही मितुले आणि मवाळ असण्यावर त्यांचा कटाक्ष होता मुख्यार्थ्यांची कैफियत हा निबंध त्यांनी स्पष्ट आणि अनसंदिग्ध अशा शब्दात लिहिलेला होता असं असूनही नवकवितेत येणाऱ्या दुर्बोधतेविरुद्ध कुठेही हेटाळणीचा सूर नाही इंग्रजीत अंडरस्टेटमेंट म्हणतात अशा प्रकारचा विनोद हे त्यांचं वैशिष्ट्य होतं इतक्या वर्षांच्या त्यांच्या आणि माझ्या परिचयात तोल सुटून त्यांच्या तोंडून गेलेलं एकही वाक्य मी ऐकलेलं नाही आम्ही कॉलेजात असताना इतिहासकार शेजवलकरांना व्याख्यानाला बोलवलं जो अध्यक्ष होते एक साक्षात समतोलाचं प्रतीक तर शेजवलकर आल्या क्षणापासून वैतागलेले एका मोठ्या वर्गात भाषण होतं तीस चाळीस क्षणांचा असा श्रोतृ समुदाय पाच सवा पाचच्या सुमाराला शेजवलकर बोलायला उभे राहिले सहा वाजले सात वाजले त्या काळी वर्गात विजेचे दिवेही नव्हते शेजवलकरांचं भाषण अंधारातच चालू होतं मग एक कंदील पेटून आणला चाळीस श्रोत्यांची संख्या पाचवर आली कंदील टेबलावर ठेवता ठेवता जोग म्हणाले थे� यावत तैलम तावदाख्यानम इतका वेळ अनेक विषयांच्या आळी आळीतील भांडत असल्यासारखे बोलणारे शेजवलकरही ते ऐकून खळाडून हसले पुण्यातल्या एका साहित्य संमेलनात मर्ढेकरांच्या कवितेवर रात्र्यांनी कडाडून हल्ला केला बोलण्याच्या जोसात ते, ते, जोसा ते नवकवितेवरच घसरले आणि त्या ओघात आम्ही हल्ली कविता वाचत नाही अशा प्रकारचे एक वाक्य त्यांनी उच्चारलं त्यानंतर रा श्री जोग त्यांचं भाषण होतं आत्र्यांच्या गडगडाटानंतर जोगांचं ते शांत शीतल सुरातल बोलणं म्हणजे विनायक बुवा पटवर्धनांच्या तराण्यानंतर एखाद्यानं सुरेल आवाजात कविता गाण्यासारखं होतं पण जोगांनी सुरुवातीच्या वाक्यातच सभा जिंकली जोग म्हणाले आचार्य आत्र्यांनी आपल्या भाषणात आपण हल्ली कविता वगैरे वाचित नाही असं सांगितलं तो त्यांचा विनय असावा असंच मला वाटत होतं पण संपूर्ण भाषण ऐकल्यावर आत्रे खरं बोलतात याची खात्री पडली दुर्बोधतेला अत्र्यांचा विरोध होता आणि जोगांनाही दुर्बोधततेसाठी दुर्बोधता मान्य नव्हती फरक होता तो काव्यानुभूतीच्या मुळातल्या स्वीकाराच्या आणि नकाराच्या कल्पनेमध्ये पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना दोन अत्यंत अस हृदय विद्वानांचा परिणाम माझ्या मनावर सगळ्यात अधिक झाला त्यातले एक म्हणजे राश्री जोग आणि दुसरे म्हणजे गंबा सरदार कॉलेजात बी एला मराठी घेतलेले आम्ही दहा पंधरा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यामुळे लहानशाच वर्गात अध्ययन अध्यापन चालायचं चा, आणि संध्याकाळी अण्णासाहेब सरदारांच्या घरी साहित्य मार्क्सवादी गांधीवादी तत्त्वज्ञान या विषयीच्या चर्चा चालायच्या गुरूंच्या जवळ बसून शिकण्याचा आनंद आणि तोही आपण शिकतो आहोत हे न कळता दिला तो या दोन गुरूंनी वास्तविक काव्यप्रकाश आणि मुख्यार्थाची कैफियत लिहिणारे जोग हे सनातनी अट्टाग्रही असायला हरकत नव्हती आणि मार्क्सवादी अण्णासाहेब सरदार त्यांना ज्वालाग्रही असण्याचीही मुभा होती त्यावेळी मी कैलासवासी मुरलीधर पानसे ह हो श्री शेणोलीकर वसंत तातडोळकर असे सहाध्यायी मित्र त्या दोन्ही गुरूंचे शिष्य होतो पण या दोन्ही गुरूंनी गुरुशिष्य गुरु संवाद असं स्वरूप या चर्चेला कधीही येऊन दिलं नाही आश्चर्य असं की तशा बऱ्याच बाबतीत मतभिन्नता असणाऱ्या ह्या आमच्या दोन्ही गुरुजींमध्ये अनाग्रह हो असूनही आपल्या मतांविषयीचा प्रामाणिकपणा होता निर्भयता असूनही अकांड दांडवणं होतं त्याचबरोबर सुजनता आणि स्नेहशीलता या बाबतीत त्यांच्यात विलक्षण साम्य होतं विद्यार्थी दशेत गुरूंचे अशा प्रकारचं दर्शन विचारदर्शन लाभण्यापुरतं आणखी मोठं भाग्य कुठलं असायला हवं मला या दोघांविषयी विशेष प्रेम वाटायचं आणखीन एक कारण म्हणजे दोघांना असलेली गायनाची आवड मात्र ती आवड त्या दोघांनीही कधीच मिरवली नाही अण्णासाहेबांच्या घरी तर त्या काळी मी खूप वेळा गायलो आहे आणि तीही अनिल देशपांडे बढे यांच्यासारख्या कवींची प्रेमगीतं अण्णासाहेब एरंड एरंडवण्याच्या महिला विद्यालयामध्ये शिकवायचे तिथल्या विद्यार्थिनींपुढे झालेल्या माझ्या गाण्याला श्रोतृवर्गात समोर अण्णासाहेब बसलेले होते एकदा फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहात माझ्या कविता गायनांचा कार्यक्रम झाला त्या काळी मुलींच्या वसतिगृहाच्या आसपास विद्यार्थ्यांनी जाणं हा जवळजवळ दखलपात्र गुन्हा होता एकेकाळी एका गायिकेच्या गाण्याला तबलजी पुरुष असल्यामुळे त्याला आत येऊ दिलं नव्हतं शेवटी मुलींनी माझ्या कार्यक्रमाचा हट्ट धरला माझ्या सद्वर्तनाबद्दल माझ्याकडून जामीन मागितला गेला नाही तरीही त्या हॉस्टेलमध्ये माझा कार्यक्रम झाला मी माझा तबलजी सारंगेला मधुकर गोळवलकर आणि श्रोत्यांमध्ये राश्री जोग एवढाच पुरुष समाज आणि बाकी सगळ्या भगिनी नाही म्हणायला सुरुवातीला थोडा वेळ प्रिन्सिपल महाजनी येऊन चार गाणी ऐकून गेले शहरात एकशे चव्वेचाळीस कलम लावलेला असताना कुठे शांतता भंग होतो आहे की काय हे पाहायला पोलीस कमिशनर जशी उगीच एक चक्कर वगैरे टाकून जातात तसे मी श्रोतृवृंदातून येणाऱ्या प्रत्येक चिठ्ठीवर लिहिलेलं गाणं म्हणायचा सपाटा लावला होता मध्यरात्री गाणं संपल्यावर परतताना मी जोगांना सहज म्हणालो सर आज तुम्ही गाणं ऐकायला आला होतात की पाहायला गाणं ऐकायला आलो होतो पण आता सांगायला हरकत नाही पहारेकरी म्हणूनही माझी नियुक्ती झाली होती कारण गाण्याला शेवटपर्यंत जागता पहारा देणारे खात्रीलायक पहारेकरी सध्या इथल्या स्टाफवर नाहीत हे महाजनींच्या लक्षात आलेलं असावं विद्यार्थी यापेक्षा तरुण स्नेही याच भावनेनं जोग जरी आपल्या विद्यार्थ्यांशी वागत असले तरी हा त्यांचा मोठेपणा आहे हे मग विद्यार्थ्यांना कळत होतं हा सुज्ञपणा ही देखील त्यांचीच देणगी होती बी ए झाल्यावर मुरलीधर पानसे एकदम पी एच डीची तयारी करायला लागला श्रीपादकृष्ण कोल्हटकरांवर प्रबंध लिहून पी एच डी व्हायचं असे त्या काळी माझ्याही मनात आलं होतं मी जोगांना भेटून ही कल्पना सांगितली जोग म्हणाले तुम्ही संशोधनात वेळ घालवू नका ते काम दुसरं कोणीतरी करील तुम्ही श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारखं लेखन करा संगीत नाटक विनोद ही त्यांची क्षेत्र ती क्षेत्र तुमचीही आवडती आहेतच मी खरं तर हिरमुसलाहून परतलो होतो पण ही साधीशी बाब त्यांच्या ध्यानात लक्षात कशी राहिली कोणास ठाऊक पुढे कित्येक वर्षानंतर मी साहित्य संमेलनाचा सा अध्यक्ष झालो तेव्हा आमच्या घरी आलेले असताना ते म्हणाले संशोधनाच्या क्षेत्रात न येता निर्मितीच्या क्षेत्रात राहिलात हे चांगलं झालं की नाही मला चटकन तो प्रसंग आठवला आणि मी म्हणालो सर मला वाटलं होतं की विद्वत्तेसाठी आवश्यक असणारी चिकाटी आणि बुद्धिमत्ता माझ्यात नाही हे तुम्हाला सुचवायचं होतं म्हणून तुम्ही मला पी एच डीचा विचार सोडायला लावलात जो आपल्या नेहमीच्या उनोक्तीला साजेसं म्हणाले तसं माझं मत नव्हतंच असं नाही त्यांच्या वाक्यातला मिश्किलपणा त्यांच्या त्यावेळी मला डोळ्यातूनही दिसला आता या स्नेहमय गुरूची आठवण झाली की त्यांची न फिटणारी अनेक ऋणं आठवतात आणि शब्दांनी त्या कृतज्ञतेला वाटा फोडू न देता ते ऋण भूषण म्हणून मिरवावंसं वाटतं गुरु हितकर्ता स्नेही रसिक चाहता अशा निरनिराळ्या भूमिका एकवटून जडलेल्या नात्यासंबंधी काही लिहावं वाटलं तर शब्दांना हारच खावी लागते हे मग माझ्या ध्यानी येतं अशी लाभाविण प्रीती करणारी माणसं भेटत आली म्हणून जीवनात वाट्याला येणारं कडू विसरलं गेलं आणि आमचे अनेक दिस गोड झाले पूर्वप्रसिद्धी सुगंध दिवाळी अंक एकोणीसशे एकोणऐंशी